मंडळी नमस्कार. महाराष्ट्रात आता मराठा आरक्षण असेल, ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण असेल किंवा ओबीसींचं पदोन्नती मधील आरक्षण असेल, या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं मोठी चर्चा सुरू आहे. आणि आरक्षण आता फक्त चर्चेचा विषय राहिला नाही तर तो वादाचाही झालाय, आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासघाताचा झालाय का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि हा प्रश्न उपस्थित करण्यापाठीमागचं कारण काय, तर मराठा समाजाचा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं आरक्षण फेटाळलं, पण 2014 निवडणुकीपूर्वी बस हुकूम काढून मुस्लिम समाजाला जे शिक्षणातलं आरक्षण दिलं होतं, जे न्यायालयानं दिलं होतं, त्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचं काय असा प्रश्न मात्र कोणीच उपस्थित केला नाही आजवर. आपल्या सोबत नागपूरहून ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय फिरदोस साहेब आहेत, आणि फिरदोस साहेबांकडून आज आपण आरक्षणाच्या या अनुषंगाने मुस्लिम समाजाचा विश्वासघात 1947 पासून आतापर्यंत कसा झाला, आणि हे विद्यमान सरकार पुन्हा एकदा मुस्लिम समाजाचा विश्वासघात करणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. फिरदोस साहेब, आपले लँटन मराठीच्या प्लॅटफॉर्म मध्ये मनापासून स्वागत आहे. आपण वेळ काढल्याबद्दल खरं तर सुरुवातीलाच आपले धन्यवाद मानतो. आणि आपल्याला असं का वाटतं की हे सरकार सुद्धा पुन्हा एकदा विश्वासघात करेल? सगळ्यात आधी लँटन मराठीचा खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी या विषयावर माझ्याशी संपर्क साधला आणि एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला. तर आपण जे म्हटलेलं आहे 1947 नंतर काय, तर 1947 हे आपल्या देशाच्या आयुष्यातलं एक फार महत्वाचं वर्ष आहे. आणि याचं महत्व हे आहे की 1947 मध्ये आज आपण भारत जे बघतोय तो भारत जन्माला आला. आधी जे होतं ते ब्रिटिश इंडिया वगैरे हे सगळं त्या दिवशी संपलं. तर जेव्हा 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, त्याच्या खूप आधी बॅरिस्टर जे आपण ज्यांना आपण सावरकर म्हणतो, बॅरिस्टर सावरकर, त्यांनी दोन राष्ट्रांचा एक सिद्धांत मांडला होता. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की हिंदू आणि मुसलमान हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत. दिस वॉज द फर्स्ट टाइम व्हेन टू नेशन थिअरी वॉज प्रोपाउंडेड. ही इज प्रोपाउंडर, ते आहेत प्रोपाउंडर या थिअरी. त्याच्यानंतर दुसरे संघ सरसंघचालक यांनी आपली जी पुस्तक लिहिली होती वी अँड अवर नेचर वॉज डिफाईन्ड, त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मुसलमान आणि ख्रिश्चन या देशात राहू शकतील परंतु त्यांना दुय्यम नागरिक इक्वल राईट्स नसणार. हे सगळे ट्रिगर पॉइंट होते. आणि 1947 मध्ये पार्टिशन झालं. तर पार्टिशन मागणारे जे होते ते पाकिस्तानात चालले गेले बिकॉज दे बिलीव इन टू नेशन थिअरी. आणि ते लोक महात्मा गांधी, मौलाना आझाद, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे होते, यांच्यावर विश्वास करणारे होते, ते भारतात राहिले. कारण त्यावेळेस हे सांगण्यात आलं होतं की भारत वुड बी अ सेक्युलर कंट्री. तर संविधान बनवण्यासाठी जी संविधान सभा होती त्या सभेत सभेने एक कमिटी अपॉइंट केली, मायनॉरिटीज अँड फंडामेंटल राईट्स कमिटी. त्या कमिटीचे चेअरमन होते सरदार वल्लभभाई पटेल. त्या कमिटीने रिपोर्ट दिला की यस, मायनॉरिटीजला रिझर्वेशनची गरज आहे, पॉलिटिकल रिझर्वेशन, एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन, सर्व्हिसेस मध्ये रिझर्वेशन. तो रिपोर्ट पटलावर ठेवण्यात आला, तो एक्सेप्ट झाला. त्याच्यानंतर पार्टिशन झालं आणि तो एकमेव असा इश्यू आहे जो रिओपन झाला. त्याच्यावर आर्ग्युमेंट झाले का आपण आजपर्यंत कुठलाच इश्यू रिओपन केला नाही, परंतु ठेवण्यात आला. 25% जास्त लोकांनी म्हटलं की हो, आपल्याला हा रिओपन करायचा आहे. रिओपन झाला आणि तो प्रोव्हिजन डिलीट करण्यात आला. हे सगळं रेकॉर्डेड आहे. जर आपण लोकसभेच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे कॉन्स्टिट्युशन डिबेट्स म्हणून आहे लोकसभेच्या, त्यामध्ये आपल्याला हे मिळून जाईल. 14 ऑगस्टच्या रात्री संविधान सभेचे अध्यक्ष आणि आपले पहिले राष्ट्राध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसादांनी की जे मायनॉरिटीजचे लोक इथे राहिलेले आहेत
त्यांच्या शब्दात म्हणताय, त्यांना मी हे विश्वास देऊ इच्छितो की त्यांच्यासोबत कुठलाच भेदभाव करण्यात येणार नाही. हा हे त्यांचे शब्द. तर या सगळ्या शब्दांवर विश्वास ठेवून पाकिस्तानात गेलेल्यापेक्षा जास्त मुसलमान भारतात राहिले, भारतात थांबले. तर गेले कोण? ते गेले जे मुसलमानातील सवर्ण होते, जे जास्त शिकलेले होते, जे ब्लू ब्लड होते, नवाब होते वगैरे वगैरे, जमीनदार होते. इथे राहिलो कोण? इथचा जो लो कास्ट होता, जो इक्वॅलिटीच्या शोधासाठी धर्मांतरण करून इस्लाम धर्म त्यांना ऍक्सेप्ट केलं होतं, परंतु भारतीय बॅकग्राऊंड असल्यामुळे जात त्याची कधी सुटली नव्हती. इथल्या मातीतला माणूस तो इथे राहून गेला, कारण त्याला काहीच माहित नव्हतं, हे सगळं काहीच कळत नव्हतं. तो इथे राहिला आणि त्याला हे सगळे शब्द देण्यात आले होते. तर पहिल्यांदा त्याला वाटलं की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय. ते तो प्रोव्हिजन डिलीट झाला त्यावेळेस, परंतु त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, व्हॉट्सअप फेसबुक वगैरे, लोकांना कळायला मार्ग नव्हता. 1950 मध्ये प्रेसिडेन्शियल शेड्यूल कास्ट ऑर्डर आली. बघा, आज खूप सारे लोक ओळखतात का धर्माच्या नावावर या देशात काहीही देण्यात येणार नाही, कारण संविधान परवानगी देत नाही. तर 1950 शेड्यूल कास्ट ऑर्डर आला आणि तो शेड्यूल कास्ट ऑर्डर म्हणतो की शेड्यूल कास्ट फक्त तेच राहतील जे हिंदू आहेत, हिंदूंशिवाय कुणीही शेड्यूल कास्ट असणार नाही. हा धर्मावर आधारित पहिला आला. मग त्याच्यात अमेंड होऊन शीख जोडण्यात आले, त्यानंतर बौद्ध जोडण्यात आले. अदरवाईज शीख आणि बौद्ध त्याच्यात नव्हते. आता जर तुम्ही लक्षात घेतलं की जर तो हिंदू भंगी आहे, तो हिंदू कास्ट आहे, परंतु मुसलमान मेहतर आहे, तर तो नाही, तर तो ओबीसी मध्ये टाकण्यात आलं. काम सेम करतात, एकाच वेटाळात एकाच मोहल्ल्यात राहतात, एकाच प्रकारचे सामाजिक प्रॉब्लेम्स फेस करतात, एकाच प्रकारचा भेदभाव फेस करतात, परंतु वेगवेगळे. हिंदू खाटीक शेड्यूल कास्ट, मुसलमान खाटीक ओबीसी, एकाच प्रकारचे काम करतात, एकाच मार्केटमध्ये राहतात, डुईंग द सेम थिंग. तर पहिला भेदभाव मुसलमानांसोबत. मग मुसलमानांना टाकण्यात आलं ओपन मध्ये, म्हणजे त्यांना कॉम्पिटिशन जे करायचं आहे तर भारतातल्या सगळ्यात जास्त प्रगत लोकांसोबत. तर त्याच्या पाठीवर तुम्ही पाकिस्तानचं प्रेत बांधून दिलं. जे पाकिस्तानात गेले त्यांच्याबद्दल काही नाही, परंतु भारतात राहिलेल्या मुसलमानांना तुम्ही पाकिस्तानसाठी जबाबदार आहात हे धरण्यात आलं, त्याचं प्रेत त्याच्या पाठीवर बांधलं आणि म्हटलं आता धावा. तर त्या रेसमध्ये कसे धावणार? तर सतत ते मागे पडत गेले आणि मुख्य प्रवाहातून बाहेर झाले. आणि ते जर बाहेर झालेले आहेत का हे सिद्ध करण्यासाठी मला काही म्हणायची गरज नाही, कारण वेगवेगळ्या कमिशन, 6 कमिटी आणि 6 आयोग आलेले आहेत. त्याच्यात सगळ्यात जास्त चर्चेला आलेला आहे जस्टिस राजेंद्र सच्चार कमिटी, त्याच्यानंतर जस्टिस मिश्रा, रंगनाथ मिश्रा कमिशन, रंगनाथ मिश्रा कमिशन, मग महाराष्ट्राने अपॉइंट केलेला महमूदुर रहमान कमिटी. आणि तेही करायची काय गरज आहे? तुम्ही रस्त्यावर निघा ना, तिसरा किंवा चौथा जो असतो भिकारी तो मुसलमानच असतो. हे मी नाही म्हणत, हे टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस दोघांनी रिपोर्ट केलेली न्यूज आहे. एव्हरी फोर्थ बेगर इज मुस्लिम. गरिबीची रेखा, त्याच्या खाली किती मुसलमान आहेत. मुसलमानांची परिस्थिती हे शेड्यूल कास्ट पेक्षा वाईट आहे आणि शेड्यूल ट्राईब सारखी आहे. हे तर सगळ्याच कमिशन मध्ये रिपोर्ट केलं. शिक्षणात पहा, नोकऱ्यांमध्ये बघा सगळं. मग ह्या सगळ्या रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा काहीही घडलं नाही, तर कुठलाही देश आपली 15-17% लोकसंख्या मागे ठेवून पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. तर 2014 मध्ये सरकार जाता जाता मेजॉरिटी असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांनी ऑर्डिनन्स काढलं, कायदा नाही केला, काढलं होतं.
ऑर्डिनन्सचं आयुष्य 6 महिने असतो जास्तीत जास्त. बरोबर. तर मुसलमानांसाठी आणि मराठ्यांसाठी, तर मी त्यावेळेस म्हटलं होतं की हे पे बॅक स्कीम आहे यांची. जसं मॉल्समध्ये असतो तर आम्ही तुम्हाला 50% सूट देतो, परंतु ती सूट कधी तुम्ही पुन्हा याल त्यावेळेस आम्ही तुम्हाला क्रेडिट. तर 2014 इलेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला वोट द्या, मग आम्ही तुम्हाला ती क्रेडिट करू. अशी ती स्कीम होती. इलेक्शन झाले, हे पडले. मधल्या काळात मुसलमान आणि मराठा दोन्ही रिझर्वेशन कोर्टात चॅलेंज झाले. कोर्टानं मराठा आरक्षणाचा डाटा अवेलेबल नसल्यामुळे त्याला कॅन्सल केलं. आणि मुसलमानांचा शिक्षणातला डाटा भरपूर अवेलेबल आहे मागासलेपणाचा, म्हणून शिक्षणातला रिझर्वेशन मेंटेन केलं. त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं काही स्टे दिला नाही किंवा कॉश केला नाही, तो जसाचा तसा स्टँड राहिला. परंतु ऑर्डिनन्स 6 महिन्याचा होता, तो संपला. तर यांचे सर्टिफिकेट बनवेपर्यंत तो आरक्षण निघून गेला. 5 वर्षापर्यंत फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाची चर्चा झाली. त्यांच्यासाठी कमिटी नेमण्यात आलं, आयोग नेमण्यात आलं आणि कायदा करण्यात आला. तो कायदा पुन्हा गेला. आता पुन्हा त्याच्यासाठी कोण आयोग नेमायचं काय हे सगळं सुरू आहे. तर यावेळेस प्रश्न असा निर्माण होतो की मराठ्यांसोबत आमची पूर्ण सहानुभूती आहे, आरक्षण मिळावं अशी माझी हार्दिक इच्छा आहे. परंतु मुसलमान काय सावत्र आहेत का? ते या देशाचे नागरिक नाहीत का? ते गरीब आणि मागासलेले नाहीत का? आणि जर ते आहेत तर मग त्यांच्याबद्दल कोणी बोलत सुद्धा नाही. बर, मग मुस्लिम राजकीय नेते जे आहेत, वेगवेगळ्या पक्षातले मुस्लिम मातब्बर लीडर्स जे आहेत, ते सुद्धा हा प्रश्न का उपस्थित करत नाहीत? ते सुद्धा कधी बोलताना दिसत नाही. हा, कारण त्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. त्यांच्या प्रॉब्लेमचा बेस आहे पुणे करार. मला अजूनही वाटतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारात माघार घ्यायला नको होती, कारण पुणे करार मानल्यामुळे कॉमन कॉन्स्टिट्युएन्सीज झाल्या. जरी रिझर्वेशन आहे तरी पण तुम्हाला मेजॉरिटीवर अवलंबून राहावं लागतं. बरोबर. आता मुसलमानांची पूर्ण महाराष्ट्रात कुठलीही कॉन्स्टिट्युएन्सी घेतली तर 2 किंवा 3 सोडल्या तर 17-20% जास्त नाही. तर त्यांना जर तिकीट मिळवायचं आहे आणि पुन्हा निवडून यायचं आहे तर त्यांना तीच लाईन घ्यावी लागेल जे त्यांचे मालक म्हणतात. त्यांच्या लिमिटेशन्स आहे. परंतु जेव्हा आपण शपथ घेतो संविधानाची आणि म्हणतो की मी संविधानाप्रमाणे वागेन आणि संवैधानिक मॉरॅलिटी प्रमाणे वागेन, तर त्यावेळेस इक्वॅलिटी वाले जे राईट्स आहेत ते कुठे जातात? आता जर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे तर मला हे कळायला हवं की छत्रपती हे कुठल्या एका जातीचे, जमातीचे, धर्माचे नव्हते. नव्हते. ते सगळ्या रयतेचे होते. तर मग छत्रपतींनी सगळ्या रयतेचा विचार केला की फक्त एका समाजाचा विचार केला? तर फक्त नाव घेऊन नाही चालणार. बरोबर. त्यांचा वारसा सुद्धा घ्यावा लागेल विचारांचा. तर अशा वेळेस जेव्हा मागासलेलपणा एका समाजाचा सिद्ध झालेला आहे, तुम्ही सगळ्यांना द्या, परंतु जो सिद्ध झालेला मागास समाज आहे त्याला न देणार नाही म्हणजे काय? म्हणून मी तो शब्द वापरलाय माझ्या राईटअप मध्ये, बिट्रेयल, फसवणूक का देणे. तर इतकं डाटा अवेलेबल असून सुद्धा तुम्ही जर त्यांना देत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांची फसवणूक करताय, त्यांच्यासोबत धोकाधडी करताय. आता काय परिस्थिती आहे नेमकी? म्हणजे वटहुकूम 6 महिन्यानंतर संपून गेला. मग आता हे आरक्षण पुन्हा अंमलात जर आणायचं असेल, त्याची अंमलबजावणी करायची असेल तर काय करावं लागतं? कायदा करावा लागेल. कायदा केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आता तो कायदा करण्याचे अधिकार
मराठाचा जर फुल बेंच आपलं कॉन्स्टिट्यूशन बेंचचा आपण जजमेंट वाचला तो डिक्लेअर सेंट्रल गव्हर्नमेंटला करता येईल. तर महाराष्ट्र शासनाने आणि जे नेते आज दिल्लीला जाऊन बसतायत फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाची चर्चा करतायत, त्यांनी मराठा आणि मुसलमान या दोन्ही आरक्षणाची चर्चा करायला हवी. मराठ्यांसाठी त्यांनी डाटा व्यवस्थितपणे आता तरी कलेक्ट करावा आणि मुसलमानांचा जो डेटा ऑलरेडी कलेक्टेड आहे ठेवा आणि ते जास्त सोपं आहे त्यांच्यासाठी, कारण स्टेटचे सुद्धा कमिशन आणि कमिटीज आहेत आणि सेंट्रलचे सुप्रीम कोर्ट जज असले रंगनाथ मिश्रा त्या कमिशन जो सेंट्रल गव्हर्नमेंटने कमिशन ऑफ इन्क्वायरीज ऍक्ट खाली बसवलं होतं त्या कमिशनचा ऑलरेडी रिपोर्ट आहे. आणि त्यांना अजून जर वाटत असेल का हो बा ह्या 7 वर्षात खूप पुढे गेलेला आहे हा समाज 2014 नंतर, तर त्यांनी नवीन आयोग बसवावा आणि पंक्चरवाले मोजून घ्यावे. फार सोपं आहे. परंतु जेव्हा संविधान इक्वॅलिटी जस्टिस आणि फ्रॅटर्निटीची भाषा बोलते आणि आपण त्या संविधानावर चालतोय आणि संविधानिक अधिकार मागतोय तर दुसऱ्यांचे अधिकार सुद्धा आपल्याला द्यावे लागतील. बरोबर मिर्झा साहेब, खूप महत्वाचा मुद्दा आपण मांडला. अरे सैद्धांतिक बाजू वेगळी आणि प्रत्यक्ष समाजामध्ये असलेलं चित्र हे आहे ते खरोखर आपल्याला मान्यत करावून पुढे जावं लागतं. आपले मनापासून आभार लँटर मराठीच्या वतीनं. आपले सुद्धा आभार. धन्यवाद.